कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सोनशी साहेब. सर हॅलो. हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. सांगा ना काय म्हणजे काय प्रश्न वगैरे असतील किंवा काही असेल तर माहिती. नाही हे आमचं क्षेत्र आता तुमच्या जवळच आहे. आम्ही कारण हार्दिक आहे आमचं. बरोबर 28-30 किलोमीटर बरोबर. आणि आपलं क्षेत्र जरी सारखं असलं तरी आमच्या उत्पादनात आणि तुमच्या उत्पादन घेण्यात फार मोठा फरक आहे. बरोबर. तर तुम्ही आपल्या शेतावर आले नव्हते का? हेच उत्पादन नाही तुमच्या कधी आमचं झालं नाही. बरोबर. तर ठीक आहे. समजा आता हे आपले योगायोग समजा की आज कॉटन गुरु कार्यक्रमात आपण तुम्ही आपण जुटलो आणि आपण पुढे पण संवाद आपण दोघं करणार असतो आणि नंतर आपण या वर्षी पाहू ना आता 25-30 एकर किंवा 100 एकर आपण आपल्या या परिसरातलेच असल्यामुळे एक आपला अभिमान पण आहे परिसराचा. आणि मग आम्हाला तुम्ही सोयाबीन असो चणा असो किंवा कपाशी असो समजा आम्हाला कॉटन गुरु आणि आम्हाला 100 एकर पर आम्हाला प्रयोग करण्यासाठी एक शेती द्या. मी बरेच वेळ आता मोटरसायकल पण इथे येऊ शकतो समजा काही खर्च येणार नाही तुम्हाला. आणि असं जर आपण जर केलेच प्रयोग समजा तर एक शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं होईल आणि आपलं पण जे उद्दिष्ट आहे समजा शेतकऱ्याचं भलं करण्याचं हे पण सफल होईल. हो ना. हो अमृतरावजी त्यांना तुम्ही त्यांचं उत्पादन वाढावं यासाठी काय सल्ला द्याल? मी तर सांगितलं सल्ला की समजा आम्हाला 100 एकर क्षेत्र द्या तुम्ही कॉटन गुरु आणि मनीजी आपला म्हणजे जिडागा सोबत आणि अमृत पॅटर्न आणि मी तुमच्या शेतात कोणतं सोयाबीन असो कापूस असो आणि सुरुवातीपासून नांगरटी पासून ते कांडी पश्चात पर्यंत तर आपण जवळच असल्यामुळे मी तुम्हाला मोटरसायकलनं पण येऊन त्याचं मार्गदर्शन करू शकतो समजा. आणि म्हणून तुम्ही आपण आता आमच्या सोबत मनीष डागाजी साहेबांच्या सोबत तुम्ही संपर्कात राहा आणि नक्कीच आपण चांगलं उत्पन्न पण काढून देऊ आणि क्वालिटी पण चांगली राहू याच्यात राहील आणि उत्पन्न पण निघेल आणि भाव पण चांगले भेटेल समजा. तर तुम्ही जसं म्हणसाल मला तुम्ही तसं त्या हिशोबाने आपण करत राहू. खूप छान. सोमवंशीजी तुम्हाला अजून काही समस्या आहे ज्या आपण अमृतरावजी यांच्या समोर मांडू शकतो कारण की त्यांच्याकडे शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येचं निदान आहे? हो नक्की. यावर्षी आम्हाला आता बोला यावर्षी आता आपल्याला यावर्षी एक गाव एक वाहन हा प्रयोग करायचा आहे. खूपच छान. खूप चांगली संकल्पना आहे तुमची. त्या दृष्टीने आता आपलं जवळच आहे. कारण आता आपल्याजवळ भरपूर वेळ आहे समजा 3-4 महिने आपल्याजवळ नियोजन आतापासूनच करत आहे कोणत्या गावामध्ये कोणतं वाहन घ्यायचं काय सांगते आता वाहन तर आपण ठरवू समजा एक बसून समजा मनी डागा साहेब आपण सोबत मिळून एखादं वाहन ठरवू आणि आता मला एकदा तुम्ही भेटा किंवा तुम्ही भेटाया मला किंवा मी सांगा मला मी पण भेटा येतो तुम्हाला आणि मग चांगली बसून आपण समजा नियोजन करू बॅगा कोणत्या लावायच्या स्टेपल कोणतं राहिलं पाहिजे खर्च कोणता कमी राहील रिप्लेस राहायला पाहिजे क्वालिटी कशी राहिली चांगली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की उत्पन्न वाढी बरोबरच आपला उत्पादन खर्च पण कमी झाला ना महत्वाचा आहे नाही की नाही आणि त्याच्यावर कमी झाला हा हे महत्वाचं आहे ना आणि त्याच्यावरच आपण फोकस करू. हो ना राजेश भाऊ. मी तुम्हाला हो बोला सर. राजेश भाऊ बघा कसं असतं की हा बोला सर जो दिखता है वो बिकता है ना शेतकऱ्याला दाखवलं नाही तर त्याचा विश्वास बसत नाही. आपण किती म्हणालो की 20 क्विंटल 25 क्विंटल 40 क्विंटल ते म्हणालो बरोबर आहे नाहीतर
तोंडावर म्हणणार कारण की राजेश भाऊला दुसरं काही सांगू शकत नाही, मनीष भाऊला सांगू शकत नाही. बरोबर आहे 40 क्विंटल तुम्ही घेता, बरोबर आहे, अमृतरावजी घेत असतील, पण मनात बसत नाही ते, म्हणून ते करणार नाही. पण आपण जर करून दाखवलं आणि एक एक मॉडेल शेत जर आपण बनवून दाखवलं कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह आणि तिथे जर उत्पन्न पहिल्या वर्षात जर दुप्पट करून दाखवलं, हे तर शेतकऱ्यांचं समोर होणार आहे तुमच्या गावामध्ये. हो हो, नंतर त्यांना समजवणं खूप सोपं होऊन जाणार तुम्हाला, ते आपल्या ट्रेनिंग सेंटरच होऊन जाणार तिकडे. हो, आणि कसं वाटते की आता भाऊ असं की आपण उत्पन्न तर आपल्या पद्धतीनं 100% वाढल आणि या उत्पन्न वाढवल्यावर समजा हे जे क्वालिटी वगैरे आधी आपल्याला जे विक्रीचा जे आहे समजा मोठा येसू आपल्याला कसे 2 पैसे जास्त भेटले असे याबद्दल ते दागाजी साहेब आपल्या सोबत राहते की आपले कसे 4 पैसे वाढतील. तिसरी गोष्ट की आपलं जे आपण शेती करतो बऱ्याचशा शेतकऱ्याला रोगच समजत नाहीत, आणखी खत पाणी आणि रोगाचं व्यवस्थापन पण महत्वाचं आहे. आणि आम्ही समजा गेल्या 3 वर्षापासून आज जे बोंड सड आहे हे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, पूर्ण भारतभर जरी म्हटलं तरी चालते. प्रत्येक राज्यामध्ये आहे, प्रत्येक शेतामध्ये आहे, प्रत्येक गावागावामध्ये आहे समजा. आणि म्हणून गेल्या 3 वर्षापासून कॉटन गुरु मनीजी डागा आणि अमृत पॅटर्न गेल्या 3 वर्षापासून बोंड सड याच्यावर खूप असे कार्यक्रम घेतलेले आहेत आम्ही. आणि एकच राज्य नाही, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जसं गुजरात आंध्रा कर्नाटक असं येथे पण आम्ही गेलो आहे. प्रत्येक लॅबला पण भेटलेलो आहे आम्ही. प्रत्येक याच्यात बारीक बारीक गोष्टीचा आम्ही अभ्यास करून समजा आम्ही वारंवार पालकमंत्री असो किंवा एक तज्ज्ञ जे मंडळी असेल यांना आम्ही वारंवार सांगत गेलो की बोंड सड आहे. आणि ते आपल्याला 3 वर्ष झाले, परंतु डागाजी आणि आम्ही गुजरातला गेलो त्यावेळेस तिथल्या कृषी मंत्र्यांनी त्यांना मान्य केलं की हे बोंड सड आहे म्हणून, परंतु आपल्या महाराष्ट्रात हे मान्यच होत नव्हतं. म्हणून आज आता उद्याला 17 तारखेला खूप असा मोठी एक मीटिंग आहे मुंबईला, त्याच्यात कृषी मंत्री, राज्यमंत्री, सर्व आपल्या महाराष्ट्रातील सर्व कुलगुरु आणि जेवढे काय तज्ञ आहेत बियाणे असो सर्व गोष्टी असेल त्यात आपले मी आणि मनीजी डागा पण त्याच्या सोबत त्यांना आम्ही फॉर्म पण भरलेले आहेत समजा 1000 फॉर्म त्यांना आम्ही सुपूर्द करणार आहोत. आणि त्याच्यावर सखोल अशी एक मीटिंग एक चर्चासत्र घडणार आहे. आणि म्हणून याच्या पुढे आता काहीतरी पुढे या पद्धतीत आपण ज्यावेळेस बोलणं वगैरे होईल तर निश्चितच काहीतरी याचं काही काम साफल्य होईल समजा की याच्यात नेमका कसा दोष आहात याच्यावर बियाणात किंवा पाण्यात काय काय याच्यावर हे जे बोंड सडते का सडते याच्यावर संशोधन होण्याची गरज आहे. आणि म्हणून उद्याची 17 तारखेला मीटिंग पण याच्यावर आहे समजा. आणि सर्व मंचावर आपल्याला बघा आपला काम करून घ्यायचं आहे. पहिलं आहे की उत्पन्न वाढवायचं आहे, गुणवत्ता वाढवायची आहे, खर्च कमी करायचा आहे, त्यानंतर विपणन मध्ये लक्ष असलं पाहिजे. विपणन मध्ये सरकारी खरेदी असो की निजी खरेदी असो, कुठेतरी आपला एफपीओ चा नंबर लागला पाहिजे दोघे ठिकाणी. एफपीओला 12 महिन्याचा बिझनेस असला पाहिजे आणि शेतकऱ्यांशी सतत संपर्क असला पाहिजे. तर तुमची मेंबरशिप मध्ये कशी वाढ होऊन जाणार आणि तुमच्याकडे तर ऑलरेडी चांगलं सभासद पद आहे, तुमच्याकडे खूप शेतकरी आहे, क्षेत्र मोठा आहे, तर याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल, जे पण असेल तुम्हाला विपणन मध्ये पण चांगले चांगले खरेदीदार मिळणार आहे ना. तर सर्व एकाच घरामध्ये तुम्हाला मिळो हेच आमची इच्छा आहे. नाही तर 10 काम करण्यासाठी 10 घरी जावं आणि त्याच्यासाठी 10 वेळी खर्च करावं हे तर कसं पुढणार एफपीओला सध्या. हे समजे आता आमचा एक मॉल आहे समजा एकाच जागेवर सर्व मिळणार सुपरमार्केट आहे. मला काय पाहिजे ते तुम्ही घ्यायचं. आता राजेश भाऊ तुम्ही काय ठरवले ते सांगा मला. नाही आम्ही तर आता बिलकुल कॉटन गुरुच्या मार्गदर्शनात, कारण आम्ही कॉटन मध्ये सुधार करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो पण असा अशी जमाण मिळणार नाही. बरोबर. तर आता आपले तार जोडले आहे भाऊ, राजेश भाऊ है ना, आणि आता हे आपण अजून हे संबंध मजबूत करायचं आणि तुमच्या एफपीओचा जे पण आताची बॅलन्स शीट असेल त्याला पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षी त्याच्या मध्ये क्लिअर डिफरन्स दिसला पाहिजे की आमच्याशी जोडल्यानंतर तुमच्या बॅलन्स शीट मध्ये हे फरक दिसून आलं म्हणून. आता कसं आहे की आपण पाहतो की विज्ञान अध्यात्म आणि शेती एवढं काय मोठं आहे याच्यात आपण कितीही करू शकतो
याचा को अंत लागणार नाही, आपल्यासारखे येतील आणि जातील किती, है की नाही? आणि म्हणून आता आपल्याला एक आज काळाची जरूरत आहे समजा, की आता या पद्धतीने जर केलं आपण समजा, तर या शेती विभागात शेतीमध्ये किती मोठं काही आपण जेवढं म्हणसाल तेवढं करू शकतो. याच्यात कसं आहे की कोणाचं कॉम्पिटिशन नाही, तुम्हीच कमवा, तुम्हीच पिकवा आणि तुम्हीच पैसे घ्या असं पण आहे याच्यात. हो, आणि जितके जास्त लोक जुडले तितका सर्वांना जास्त फायदा होणार. हा, भयानक फायदा आहे. हा, नफाशी वाटप नाही होणार, नफ्यामध्ये वाढ होणार आहे. नफ्यामध्ये वाढ होणार आहे, खर्चामध्ये कमी होणार आहे आणि नफा वाढून उत्पन्न वाढणार, पैसा येणार आहे ना. कारण की इतके मोठे खरीदार आहे बाजारमध्ये, आपण एकटा पोहोचू नाही शकणार, सर्व मिळून नक्की त्याला आपण जितका पाहिजे तितकं जर 10% दिले तरी पण आपल्यासाठी खूप मोठा काम होणार आहे. बरोबर आहे राजेश भाऊ. हो, आणि त्यांना लागणारी क्वालिटी. हो, ते महत्त्वाचं आहे, लागणार क्वालिटी आणि क्वांटिटी आणि डिलिव्हरी केव्हा पाहिजे तेव्हा द्यायचं ना. त्यांना आज पाहिजे आपण एक महिना नंतर दिला ते पण नाही चालणार. आता मनीष भाऊ, आता आमच्या आमच्या परिसरातले कापस आता कोणाचे सर्वच नाही, सर्वे काढून टाकले, कोणाला क्विंटल भर कापूस झाला नाही, 2 क्विंटल 3 क्विंटल 4 क्विंटल झाला. परंतु आजही आपला कापूस चालूच आहे समजा तिसऱ्या वेळेचा, आजही 1 एकरी 6 क्विंटल निघाला, म्हणजे 18 क्विंटल पर्यंत आपल्याला झालेला आहे. आणखी 10 क्विंटल सहज होते, आणखी सहज खूप खूप कैऱ्या बोंड आहेत आणखी, त्यांना 11 महिने चालते. बरोबर, या अवकाळी पावसाच्या वर्षामध्ये पण. हा, तरी पण रोग आहे तरी पण. हा, आणि म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे समजा की आपल्याला रोग समजत येत त्याच्यात औषधे समजत असल्यामुळं याचा शेतकऱ्यांना आमच्या जातीला याचा फायदा व्हायला पाहिजे. महत्वाचं की आपण जे आता आपण ज्ञान मी पण तेच म्हणत असतो की 12 महिन्यामध्ये कापसाची काही बाजार राहो, आमच्याकडे खरेदीदार नेहमी असतो. कारण की 117 वर्षाचा रेकॉर्ड आहे ना, की खरेदीदार कोण घेणार आहे, केव्हा घेणार आहे, काय भाव मध्ये घेणार आहे, त्याची परफेक्ट माहिती आपल्याकडे आहे. म्हणजे विपणन मध्ये कुठेही मागे नाही पडणार. सोयाबीन मध्ये तसं झालं, स्टेपलाय चक्री भोंग आणि करप्यानं 1, 2, 4 क्विंटलच्या उत्पन्न झालं नाही, परंतु आम्हाला 12-14 क्विंटल उत्पन्न झालं ना. तुम्हाला जर सोयाबीन जरी घ्यायचं असेल, काही थोड्या प्रमाणात तूर घ्यायची असेल, तर ते पण आपण तुम्हाला आम्ही हमी देतो ना, 10 क्विंटलच्या वर तुम्हाला सोयाबीनचं उत्पन्न पण काढून देतो ना. बरोबर आहे, तुम्हाला काय घ्यायचंय आणि ते जमीन काय मागायचं आहे त्याच्यावर आपण करा. आम्ही काय सांगत आहोत ते महत्वाचं नाही, तुमची जमीन काय सांगते आणि तुम्ही काय सांगता. हो ना, आणि आमचं असं नाही की स्वतः पुरतं नाही की आम्ही उत्पन्न घेतलं बुवा हे काय, आमचं उत्पन्न आम्ही कोठे बी बोलू शकतो, पण आम्ही तुमच्या शेतात करून दाखवतो ना, हे महत्वाचं. बरोबर आहे. आणि राजेश भाऊ, तुम्हाला हे कॉटन गुरु महाएपीओ फेडरेशनची स्कीम माहिती आहे का? सभासदची नाही माहिती का? आपण आहे ना आता शेतकऱ्यांसाठी मेंबरशिप काढली आहे. 1 ते 5 एकर पर्यंतचे शेतकरी असतील तर त्यांना 12 महिन्याचे फक्त 1000 रुपये, म्हणजे रोजचे 3 रुपयाच्या हिशाबे झाले ते. आणि ते त्याच्यामध्ये सतत त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे की बाजार काय आहे, हवामान काय आहे, रोग काय आहे, त्याचं निदान काय आहे, आणि तुम्हाला जे माल विकायचं आहे त्याचे खरीदार कुठून मिळणार, तुम्हाला काय खरेदी करायची असेल, खत बियाणं त्याच्यामध्ये डिस्काउंट कसं मिळवून देणार आम्ही, आणि म्हणजे खरीददाराला दारापर्यंत आणायचं, पैसे रोख द्यायचे आणि डिस्काउंट दारापर्यंत आणायचं, हे सर्व काम हे मोबाईल ऍप्लिकेशनच्या मार्फत होणार आहे. दर सभासदला 1 डिजिटल फोटो आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे, म्हणजे पुढे जाऊन ते तुमच्या ओळखपत्रच होऊन जाणार आहे. ते एक डिजिटल कार्ड आहे आणि तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की त्याचे काय काय फायदे आहे. सर्व डिस्काउंट त्याच्यावर हळूहळू मी लोड करणार आहोत, म्हणजे तुम्हाला कोणत्याही दुकान मध्ये गेला आणि ते कार्ड तुमच्याकडे असलं तर तुम्हाला ते डिस्काउंट लगेच मिळून जाणार, अशी सोय करून देणार आहोत. तर 1 ते 5 एकरीपर्यंत 1000 रुपये, 6 एकर ते 20 एकर पर्यंत 2000 रुपये, आणि 20 एकरचा वर जे शेतकरी जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 5000 रुपये फक्त. आणि याच्यामध्ये आम्ही एफपीओला पार्टनर बनवलं आहे, तुम्ही आमचे 20% याच्यामध्ये भागीदार आहात. जे पण सभासद येणार त्याच्यामधून 20% एफपीओला दर महिन्याच्या हिशोबाने, तुम्ही जर 100 मेंबर बनवले तर 20,000 रुपये त्याच महिन्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आमचं जे
इंटेंशन आहे ते पैसे कमवायचे नाही आहे. आम्हाला आपले संख्याबळ वाढवायची आहे, एफपीओचे सभासद वाढवले पाहिजे आणि मोठी खरेदारी आली म्हणजे आता आमच्याकडे सोयाबीनची तुम्ही विचार करा की 10,000 क्विंटलची इमिडिएट लेवाली आहे. इमिडिएट म्हणजे आज ते घेऊ शकतो खरेदार, पण पण सेलिंग नाही तितकी. म्हणजे ते जास्त सभासद आपले असले तर आपण मोठी क्वांटिटीचा माल लगेच गोळा करून देऊ शकत आहे. तर हे सर्व फायदे होणार आहे त्यांना, मेंबरला, आणि एफपीओशी जोडून राहतील ते फार्मर शेतकरी एफपीओ मार्फत मेंबर होऊ शकेल, असं मेंबर होऊ शकेल. आणि हे बघा स्कीम आहे तुमच्या मोबाईलवर, जर तुम्हाला दिसत असेल थोडी लहान दिसते, राजेंद्र भाऊ मोठू करू शकाल तर जरा बघा त्याला, आणि एक डिजिटल कार्ड दाखवा राजेश भाऊला, आणि हे जरा फुल स्क्रीन करू शकाल तर बघा. तुम्ही झूम करून बघू शकाल की काय स्कीम आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ते फक्त 1,000 रुपये लहान शेतकऱ्यासाठी आहे. महाग आहे का राजेश भाऊ? नाही नाही, एकदम योग्य. 12 महिन्याचे याच्यामध्ये मोबाईल ऍप्लिकेशन पूर्ण कसं उपयोग करायचा त्याचे मार्गदर्शन सहित मिळणार आहे, आणि एक डिजिटल आयडेंटिटी कार्ड, आणि 12 महिन्यामध्ये सतत माहिती आणि डिस्काउंट आणि खरेदीदार. तर हे है ना, तर हे याच्यासाठी तुम्ही मेहनत करा तर एफपीओ साठी पण एक चांगला बिझनेस मॉडेल होऊ शकतो. 2 फायदे आहे, एक तर तुम्ही 20% भागीदार आहात याच्यामध्ये, आणि दुसरे जे पण शेतकरी मेंबर होणार ते एफपीओ मार्फतच होणार आहे. जे तुमचे सभासद आहे तर तुम्ही डायरेक्ट मेंबर बनवा, जे तुमचे सभासद नाही आहे तुम्ही त्यांना 100 रुपये घेऊन तुमची टेम्पररी मेंबरशिप द्या आणि त्याला मेंबर बनवा आणि नंतर आमचे सभासद बनवा. म्हणजे तुमचे तुम्हाला व्होटिंग मेंबर पाहिजे तरी पण वाढतील, आणि नॉन शेअर होल्डर पाहिजे तरी पण तुमचे मेंबर वाढून जातील. म्हणजे तुमचा परिवार पण मोठा होणार, आणि जेव्हा पण आम्ही मोठी खरेदी दिली तुम्ही लगेच त्याचा उपयोग करू शकणार. बघा असं एक कार्ड मिळणार आहे, हे डिजिटल फोटो आयडेंटिटी कार्ड आहे, ते दर शेतकरी मेंबरला मिळणार आहे ना. आणि हे मोबाईल वरन तुमचा खरीददार किंवा दुकानदार चेक करणार, तर त्याची शेतकऱ्याची नाव वगैरेची ओळख याच्यामध्ये त्याला मिळून जाणार आहे. असं एक कोड याच्यामध्ये उजव्या बाजूला खाली दिला आहे.